नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता। कारंजा नगर परिषदेच्या बोंगळ कारभाराची खुललेली पोल। पहिल्याच पाण्यात नगरवासी त्रस्त। नवीन रोड बांधकामामुळे अनेक नाले बंद। पावसाचे पाणी रस्त्यावर। तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कारंजा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे कारंजा नगर परिषद आणि त्यांच्या स्वच्छतेची ऐसी तैसी झाल्याचे चित्र नगरवासियांना पाहावयास मिळाले। शहरात मुख्य रस्त्यावर नवीन रोडचे काम सुरू असून हे सर्व रस्ते अर्धवट झाले आहेत, त्यामुळे रस्त्याच्या कडेवर असलेल्या नाल्या जागोजागी बंद झाले आहेत। पावसांची पाणी नालीत अडकल्याने ते मुख्य मार्गावर आले, त्यामुळे भररस्त्यावर चोहीकडे पाणीच पाणी झाले। रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागल्यामुळे प्रवाशांनी नगर परिषद कारभाराबद्दल प्रचंड रोष व्यक्त केला। शहरातील अनेक जाणकार समाजसुधारक आणि पत्रकारांनी नगर परिषदेला पावसापूर्वी करावयाची कामे याबाबत सूचना केल्या, मात्र पत्रकार यांच्या सूचनांकडे नगर परिषदेने कानाडोळा केला। परिणामी रस्त्याच्या कडेवर असलेले अनेक दुकाने आणि घरात पाणी शिरल्याचे चित्र पाहावयास मिळाले। अनेक जण पावसात आपल्या कामाने रस्त्याने जात असताना रस्त्यातील खड्ड्याचा सामना करावा लागला, तर एकाला रस्त्यातील खड्ड्यात पाय जाऊन पडल्याने दुखापत झाली। त्यामुळे नगर परिषदेचे भोंगळ कारभाराला जबाबदार कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता, कारंजा प्रतिनिधी बंडूभाऊ इंगोले।